नमस्कार, छत्रपती शिवाजी विद्यालय दुधोंडी येथे 5 जुलै 2024 रोजी प्लॅस्टिक निर्मूलन दिनाच्या निमित्ताने ग्रामस्वच्छता फेरी आणि प्लॅस्टिक संकलन मोहिमेअंतर्गत परिसर स्वच्छता करण्यात आली. आज आपल्याला भेडसावत असलेल्या अनेक पर्यावरणीय समस्यांपैकी प्लॅस्टिक ही सर्वात गंभीर समस्या बनली आहे. पर्यावरणात प्लॅस्टिकचा कचरा साचून राहिल्याने प्लॅस्टिकचे प्रदूषण होते. त्यामुळे प्रत्येक महिन्याचा पहिला आणि तिसरा शुक्रवार हे दोन दिवस प्लॅस्टिक निर्मूलन दिन म्हणून या दिवशी गावाच्या परिसरात जमा होणारे प्लॅस्टिक विद्यार्थ्यांमार्फत गोळा करण्यात आले. संस्कारक्षम वयातील विद्यार्थ्यांनी केलेल्या या कृतीमुळे समाजामध्ये जनजागृती होईल. मुले कचरा स्वतः गोळा करत असल्याने लोकांमध्ये आपोआप प्लॅस्टिकच्या दुष्परिणामाची जाणीव होईल. याच अनुषंगाने विद्यालयातील विद्यार्थ्यांनी प्लॅस्टिक संकलन केले. हा उपक्रम सातत्याने विद्यालयामध्ये राबवला जात आहे. छत्रपती शिवाजी विद्यालयापासून ग्रामपंचायतपर्यंत प्लॅस्टिकचा कचरा विद्यार्थिनींनी गोळा केला. सर्व कचरा पोत्यामध्ये भरण्यात आला. दुधोंडी ग्रामपंचायतचे सर्व पदाधिकारी, केंद्रप्रमुख श्री डोंगरे सर, मुख्याध्यापक श्री कांबळे सर, सर्व शिक्षक शिक्षिका आणि विद्यार्थी विद्यार्थिनी या कार्यक्रमाकरता उपस्थित होते. शाळेच्या परिसरात जमा होणारा कचरा, जसे की फाटलेले कागदाचे तुकडे, चॉकलेटचे रॅपर, पेन्सिलचे छिलटे व अन्य, हे प्लॅस्टिकच्या बॉटलमध्ये ठासून भरून त्या बॉटलच्या इको ब्रिक तयार करण्यात आल्या. शाळेच्या हर्बल गार्डनला कंपाऊंड म्हणून या बॉटल वापरल्या गेल्या. विद्यार्थ्यांना नवनिर्मितीचा आनंद मिळाला. धन्यवाद.